Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. शरद पवारांची दुखटपी भूमिका आणि आपल्या राजकीय पोळ्या आणि निवडणुका मत घेऊन कशा भाजून घ्यायच्या, ज्यांनी लोकसभेत सर्वाधिक मत महाआघाडीला दिले त्यांच्या एकाही नेत्यानं एक अवाक्षर शब्द सुद्धा काढला नाही. औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख जे आहेत ते उद्धव ठाकरे अमित शहाने म्हटलंय. हे बघा, उद्धव ठाकरेंची दुटप्पी भूमिका आणि आदरणीय शरद पवारांची दुटप्पी भूमिका आणि आपल्या राजकीय पोळ्या आणि निवडणुका मत घेऊन कशा भाजून घ्यायच्या हे लोकसभेच्या निवडणुकीत सर्व जाती धर्मातल्या लोकांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं आत्ता हे काही जे बोलताना विषय समोर आला तो याच्यामुळं आला की अनेक जण सोशल मीडियावर म्हणा, आम्हालासुद्धा फोन करून म्हणा, त्या मुस्लिम धर्मातील अनेक प्रमुख लोकंसुद्धा आम्हाला फोन करून विचारत होती की तुमचं सरकार म्हणून काय प्रतिक्रिया आहे. तर कालच आम्ही सरकार म्हणून या ठिकाणी परवा दिवशी तर स्वतः आदरणीय अजितदादा पवारसाहेब विशालगडावर गेले, त्यांनी स्पष्ट सरकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली की ज्यांनी कुणी अन्याय केला असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आणि ज्यांच्यावर अन्याय झाला असेल त्यांच्या मागे सरकार खंबीरपणानं उभं राहील. पण या विशालगडाच्या प्रकरणात दुर्दैवानं ज्यांनी लोकसभेत सर्वाधिक मतं महाआघाडीला दिले त्यांच्या एकाही नेत्यानं एक अवाक्षर शब्दसुद्धा काढला नाही, ही मात्र दुर्दैवाची, खेदाची. आणि ज्यांची मतं घेतले त्यांच्या पूर्णपणा भावना कुचलण्याचं काम यांनी केलेलं आहे.